मुलांनो आतापर्यंत आपण मराठीतील प्रमुख नवविराम चिन्हांचा अभ्यास केलेला आहे तर या भागामध्ये अजून दोन विराम चिन्हे आपण अभ्यासणार आहोत तर त्यामध्ये पहिला आहे अवग्रह विराम चिन्ह तर अवग्रह विराम चिन्ह केव्हा वापरतात जेव्हा एखाद्या वर्णाचा लांबट दीर्घ असा उच्चार केला जातो त्यावेळेस अवग्रह हे विराम चिन्ह वापरले जाते कलईवाला गल्ली गल्लीतून फिरत असताना कलईवाला अशी आरोळी देत एखाद्या झाडाखाली आपले दुकान टाकत असे म्हणजे कलईवाल्याने कलईवाला अशी आरोळी ठोकलेली आहे म्हणजे लांबट उच्चार असा काढलेला आहे तसंच जयेश म्हणाला अरे तो बघ साप जयेशने सुद्धा लांबट असा उच्चार काढलेला आहे दीर्घ उच्चार केलेला आहे लांबट आणि दीर्घ उच्चार करत असताना अवग्रह हे विरामचिन्ह वापरले जातं त्याच्यानंतर काकपद आता काकपद हे विरामचिन्ह केव्हा वापरले जातं बघा आपण लेखन करत असताना आपला एखादा शब्द जर लिहायचा राहिला तर आपण काय करतो काकपद चिन्ह देतो आणि तिथे आपला तो शब्द लिहून आपलं वाक्य आपण पूर्ण करतो तर उदाहरणार्थ निळसर पांढऱ्या रंगाचा धातू आहे यामध्ये आपल्याकडून उपयुक्त शब्द लिहायचे राहिलेले आहे तर आपण परत ते वाक्य खाली न लिहिता काय करतो त्या ठिकाणी काकपद हे चिन्ह देतो आणि वरती काय शब्द लिहितो उपयुक्त आपलं वाक्य काय तयार होतं निळसर पांढऱ्या रंगाचा उपयुक्त धातू आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अवग्रह चिन्ह आणि काकपद चिन्ह या दोन विराम चिन्हांचाही अभ्यास करायचा आहे